तिकडे थांबले कुठे त्या कट्ट्यावर बसले सगळे वसुली करायला नुसते बसलेले तर लोकांना आता तुम्ही भरून टाका चुकीच आहे ना. ऍक्च्युली लोकांच्या ठिकाणी बोलवत आहे हो साहेब चक्रवाढ व्याजाने कुठल्या हिशोबाने रिझर्व्ह बँकेने सुद्धा आतापर्यंत हे केलेलं नाही तर असे असताना तुम्ही चक्रवाढ व्याजाने लोकांच्याकडे वसुली करताय याला काहीतरी न्यायालयाने विचार केला पाहिजे. ते आहे प्रत्येक ठिकाणी समजा लोकांचं 10,000 असेल तर 3 इन्स्टॉलमेंट भरा आणि व्याज मुख्य म्हणजे कमी केलं पाहिजे. रिझर्व्ह बँकेने सुद्धा व्याज कमी केलेली आहेत असं असताना तुम्ही नगर परिषदा वाटेल त्या लोकांनी व्याज लावताय आणि आकारणी करताय चुकीच आहे. लोकांच्यावर मोठा अन्याय आहे. आज लोक अतिशय वाईट परिस्थितीमध्ये चाललेली आहेत असं असताना सुद्धा तुम्ही कुठलाही विचार न करता नगरपालिका वाटेल त्या लोकांना नोटिसा पाठवतायत आणि वसुलीच्या मागे लागलेले आहेत. आणि मुख्य म्हणजे एक तर रिव्हॅल्युएशन करून न करताना सुद्धा आता लोक आणि मागच्याला त्यांनी जे अपील केलं काही नाही अपील त्यात काही केलेलं नाही नुसतं लोकांच्याकडनं भरून घेतले फॉर्म एका ठिकाणी जमा केलं जमा करून लोकांना सरसकट लावून टाकलेली घरपट्टी त्याच्यामुळे वाढीव घटली सर्व लोकांना अन्याय आहे. लोकांची काही गरजू आहे ती करून दिली पाहिजे त्यासाठी बरोबर आहे हे लोकांना सांगत नाही बरोबर आम्ही सांगतोय ते जवाब बसतील ऑर्डर काढलेली त्यामुळे तुमची विनंती एवढीच आहे सर आम्ही सांगतो की लोकांच्या बऱ्याच प्रॉपर्टीज बंद आहेत आणि मुख्य म्हणजे लोकांचे कॉग्निशन घेतला जात नाही या नगरपालिकेत नुसत्या नोटीस पाठवून कारण कर भरायचं पाहिजे विकास पाहिजे पण इंडिया कर नकोय सगळी भरायला तयार किती भरायचा किती वर्षी मध्ये मी आठवत सांगतोय पण आता तरी अदालत मध्ये मॅडम आम्हाला नगरपालिकेत आम्ही मिटवण्यासाठी बरोबर आहे ना नाही ठीक आहे एकदा सुद्धा मॅडम एक मिनिट ज्या वेळेला अपील समिती स्थापन झाली होती अपील समिती स्थापन झाली तेव्हा आम्ही सर्वांनी तक्रारी केली खेळाला कमी होईल म्हणून सगळ्यांनी तरी सुद्धा काही केलं नाही कुठलाही निर्णय घेतला गेला नाही लोकांना त्याचा 6,000 आले होते त्याच्यावर आता 9,000 झाले आणि हा सगळा नुसतं नाटक केलं की समित्या तयार करणं लोकांना कारण नसताना वेळ घालवणं आणि नगरपालिकेच्या स्टाफला भेटणं त्यातल्या जवळजवळ 70% पब्लिकांचं म्हणणं की व्याज तरी माफ करा व्याज आणि 24% माननीय न्यायालयाने हा विचार केला पाहिजे की आज बँका सुद्धा जर 8.3 पैसे देत आहेत 24% हा आला कुठला व्याज मुख्यमंत्र्यांना भेटला तिचा अधिकार नाही काय झाले माहिती का अपील समिती असते 4 वर्ष अजून काही मुख्याधिकाऱ्यांचा निर्णय नाही कुठला मुख्याधिकारी म्हणजे मला राईटच नाही घेणार ना फक्त त्यांच्याशी म्हणजे समितीच्या अधिकाऱ्यांची काही समिती काय करू शकत नाही का पण सरसकट सर्व लोकांचा कमी मुख्य म्हणजे व्याज जो लावलाय जिजिया कर आहे जिजिया कर बरोबर आहे न्यायालयात तुम्ही बोलवलंय तर 24% व्याज दर कुठेही नाही आज देशामध्ये कुठेही नाही देशात जगामध्ये कुठं राहून
बसच्या अधिकाऱ्यांना बोललो मॅडम, ते म्हणजे मला काहीच राईट नाही आणि आधी ना आता पण बोललो हे अधिकार कमी करायचे अधिकार तुम्हाला असतो हे स्टँडिंगला आणि ती जी समिती असते ना त्या समितीला अधिकार अधिकार घेतले आम्हाला तसं काहीच सूचना नाही कारण नोटीस आहे सगळ्यांना काल मिळाली साडेपाच वाजता डिस्ट्रीब्युशन केलं आठ साडेआठला लिहिलं आम्हाला एका दिवसात सकाळी संध्याकाळी आम्हाला काय माहिती नाही आहे त्या संदर्भात आम्ही इन्स्टॉलमेंट देते इन्स्टॉलमेंटसाठी काय झालंय इन्स्टॉलमेंटसाठी इथं कोण आले की सांगतो आम्ही ही नागरिक आता येणं बोलतो हे लोक काही सर्वांना काही कमी सात हजार अजून 3,000 असे व्याज पण लावले आणि व्याज भरपूर त्यात लावले तर तेवढं काही कधी होणार आहे का आणि हे अधिकार आपल्या इथं न्यायालयाला आहे का आमच्या स्टँडिंग कमिटीला आहे इथं तुम्ही आले सोमवारी नगरपालिकेची आहे या नोटीस नगरपालिकेची बॉडी समोर ठेवायला समोरासमोर तुम्ही टोटल रक्कम काढा ना तुम्ही 7-8 हजार रुपये वर्षात व्याज लावताय हो तुम्ही ऐका तर माझं एक ऐकून घ्या हा विषय जो आहे का नाही हा नगरपालिकेतून भेटायला पाहिजे होता हा न्यायालयात यायचं काही कारण नाही मुख्याधिकाऱ्यांना सगळ्यांचं म्हणणं तुम्ही ऐकून घ्यायला पाहिजे होतं काय म्हणते आज लोक अदालतीला आलेले की तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा ते काय म्हणते आहे ती रक्कम भरा पुढच्या वेळेस तुम्हाला जी येईल ना ती तुम्ही कमी करा काय कशी कमी करायची तर तुम्ही अपील करा कोर्टात ते आम्ही एवढे भरले आम्हाला करा कशावर नगरपालिका पुढच्या वर्षीच कमी करेल नाही नाही तुम्हाला एक सांगतो हा जो विषय त्यांनी कोर्टापर्यंत आज आणला का नाही आणायलाच नाही पाहिजे होता हा विषय बॉडी समोर मांडायला पाहिजे होता सर्वसाधारण सभा असते त्या सभेमध्ये हा विषय आणायला पाहिजे त्या सातारा शहरामध्ये एवढे थकबाकीदार आहेत एवढ्या थकबाकीदारांची एवढी रक्कम आहे ते यात आपल्याला सूट देण्यासाठी शिवसेनेने काय सांगितलं पण काय रूल आहे तुम्ही 4 हप्ते भरा 1 हप्ता भरल्यानंतर 3 हप्ते राहिल्यानंतर त्याने इंटरेस्ट वाढत त्यांना अधिकारच नाही म्हणूनच हा विषय जो आहे की नाही हा जनरल कौन्सिलला यायला पाहिजे आम्हाला हा बॉडी समोर आमच्या यायला पाहिजे बॉडी समोर आल्यावर बॉडी त्याला नेत नाही आणि हा बॉडी प्रस्ताव शासनाकडे बघतो आणि शासन मान्यता दिल्यानंतर आपली व्याज दर कमी होती यासाठी सातारकरांनी सर्वांनी एकत्र दिल्यानंतर कमी होणार आहे तोपर्यंत ही व्याज तुमचं कमी होणार नाही हा हे सगळ्यांनी बसलं पाहिजे हे सर्व नगरसेवक बसले पाहिजे नगराध्यक्ष होणार नाही हा विषय जो आहे का नाही हा नगरसेवकांनी मांडला पाहिजे आता मी एक तुम्हाला सांगतो मी विरोधी पक्ष नेता म्हणून तर असताना मी हे विषय काय मांडले होते त्यावेळेला सातारकर जनतेने कुणी माझ्या पाठीच्या रोज 1 रुपया टॅक्सी आपल्याला स्वच्छतेत 365 रुपये ती वाढली नळपट्टी 500 रुपयाने वाढली हाऊस टॅक्स मध्ये काही भांडवल 24% शासनाने मांडली होती त्याच्यात काही 3% फक्त वाढ करा म्हणून मान्यता दिली 3% ती झाली आणि आपल्याला अग्निशामक कर लागू झाला हे सगळं कॅन्सल करण्यासाठी मी किती प्रयत्न केले त्यावेळेला आणि तुम्ही जर सर्वजण पाठीशी राहिला तर हे चांगलं होऊ शकतं ना अग्निशामक कर लावायचं काही कारण नाही तुम्हाला जो हाऊस टॅक्स नेमला जातो त्याचाच तो कर असतो स्वच्छता कर हा हाऊस टॅक्स मध्येच असतो तरी सुद्धा हे दादल्या गेलेत आपल्या यातून सर्वांनी आता तुम्ही आता एक अर्ज करा नगरपालिकेत नोंद करा आता जाऊन मुख्याधिकारी तिथे जाऊन बसलेत त्यांना म्हणा आम्हाला मान्य नाही
तुम्ही तडजोड करणार आहे का आमचं व्याज कमी करणार आहे का? हा शिवो म्हणतात. आज लोक न्यायालय सातारा शहरामध्ये असणाऱ्या घरपट्टी संदर्भात न्यायालयात तडजोडीसाठी आज बोलवलं असताना या तडजोडी नगरपालिकेच्या माध्यमातून होत नसून त्या न्यायालयाच्या माध्यमातून करण्यात येतील असं नोटिसा सर्वांना आम्हाला काल रात्रीच पोहोचलेले आहे. अर्जंट म्हणजे कालच्या दिवसात ह्या नोटिसा वाटण्यात आलेल्या. ह्या नोटिसा वाटत असताना तातडीनं उद्या सकाळी 10:30 लोक न्यायालयात आपण हजर राहो असं सगळ्यांना सांगण्यात आलं. तर इथं आल्यानंतर ह्या नोटिसात जो उल्लेख केला आहे तडजोड करावी, तडजोड करण्यासाठी आपण या न्यायालयात हजर राहून आपल्या घरपट्टीमध्ये तडजोड करून गेलो. तर असा उल्लेख असताना मुख्याधिकाऱ्यांना विचारलं असताना की ते म्हणले की तडजोड आम्ही करू शकत नाही, फक्त तुम्हाला स्लॅब करून देऊ शकतो. जर आज तुमची 10,000 घरपट्टी असेल तर तुम्हाला 4 हप्त्यात आम्ही घरपट्टी भरावी अशी तडजोड तुम्हाला करून देऊ शकतो. पण जे व्याज आकारणी केलेली आहे ही व्याज आकारणीचा आम्हाला कमी करायचा अधिकार हा आम्हाला नाही. तर या ठिकाणी आज बोलून हा फार्स करायचा कारणच काय होता हा मी आता मुख्याधिकाऱ्यांना विचारलं तर मुख्याधिकारी म्हणले की तुम्ही सर्वजण नगरपालिकेत या. न्यायाधीश म्हणले की तुम्ही हा निर्णय नगरपालिकेतच घ्या, या ठिकाणी कशासाठी बोलवलं येईल. तर आज आत्ता सर्वांना आम्हाला त्या ठिकाणी नगरपालिकेत बोलून आपल्या नोटिसाची नोंद करा आणि कमी करण्यासंदर्भात या ठिकाणी चर्चा करा. मग हा निर्णय झाल्यानंतर मुख्याधिकारी ह्या सत्तारूढ आघाडी किंवा नगरसेवकांच्या समोर ठेवल्यानंतर हा विषय जनरल कौन्सिलला घेऊन त्याची मान्यता घेऊन हा विषय सरकार दरबारी सादर करावा लागेल आणि त्या ठिकाणं मान्यता आल्यानंतर हा विषय तडजोडीचा विषय हा नगरपालिकेला निर्णय घेता येईल. आता मीटर चोळण्यासाठी बोलवलं होतं आज लोकांची त्यांनी फसवणूक केलेली या ठिकाणी. जर तुम्हाला जनतेला या ठिकाणी बोलवायचं होतं तडजोडसाठी तर तुम्ही जनतेच्या समोर बसायला हवं होतं, तुम्ही जनतेच्या समोर बसत नाही. आणि आज लाखो लोकांनी या ठिकाणी 1,00,000 रुपयाचं नुकसान तुम्ही केलेलं आहे नगरपालिकेचं. ही नगरपालिका नुकसान लोकांचं भरून देणार नाही, त्याचा चाप जनतेला मिळायला पाहिजे. वर्षानुवर्ष दरवर्षी तुम्ही अपील अपीलसाठी तिथं लोकांना बसवतात, टेबल घेऊन कागद देतात, भरून घेतात आणि त्याच्यानंतर प्रत्यक्षात सरसकट आकारणी केली जाते. आणि त्याच्यामध्ये व्याज जे आहे आता रिझर्व्ह बँकेने सुद्धा आज 8.30% बँका कर्ज देत आहेत आणि 24% हे व्याज कुठला निजिया कर झाला हा ऍक्च्युली गव्हर्नमेंटने त्यात विचार करून माफ केला पाहिजे. आणि मुख्याधिकारी आता इथं हे बोलवते यांचा सगळा सावळा गोंधळ आहे. मुख्य म्हणजे लोकांना रातोरात इथं कारण नसताना न्यायाधीशाच्या नोटिसा काढायला लागल्या, न्यायालयाच्या इथं यायला लागलं आणि मुख्य म्हणजे त्याचा मनस्ताप झाला. आणि त्याने आता न्यायाधीशाने असं सांगितलं की तुम्ही जाऊन गोरे साहेबांना भेटा मुख्याधिकाऱ्यांना. मुख्याधिकारी म्हणतात मला कुठलीही पॉवर नाही. ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. यांनी नोटिसा काढायच्या आधी याच्यावर विचार करायला पाहिजे की तडजोड करणार आहेत का नाही. एकतर्फी निर्णय त्यांचा असा की आम्ही तडजोड करणार नाहीये हे जर फिक्स आहे तर या सर लोकांना तडजोड लोकन्यायालयात विचारच करण्याचं कारणच नाही. यासाठी लोकांनी विचार करून एक तर याच्यातली वेगळी याचिका दाखल पाहिजे, सरकार दरबारी याच्यात गेला पाहिजे की 24% कर चाललाय काय प्रकार आहे. शिवसाहेब तुम्हाला माझी अटक करू असे काय बोलले? शिवसाहेब असे म्हणले की आम्ही तुमचे व्याज किंवा काही माफ करू शकत नाही, पण तुम्हाला 4 हप्त्यामध्ये भरण्याची मदत देऊ, तुम्ही न भरल्यास तुम्हाला आम्ही अटक वॉरंट काढू शकतो. आणि अटक वॉरंट निघू नये म्हणूनसाठी आज तुम्हाला आम्ही नोटीस काढलेली आहे. जर तुम्ही नोटीस काढल्या तर मग तुम्ही जनतेच्या समोर चर्चेला का बसत नाही? आज मला तुम्ही या ठिकाणी कुणी सांगावे कुठलाही अधिकारी लोकांच्या समोर येऊन चर्चा करत होता का? पाठीमागे दडण्या काढायचं कारण काय आहे? जनता आज तुमचे पैसे भरायला तयार आहे. बरं का, जर तुम्ही नोटीस काढून जर पैसे भरता आम्हाला कळत आहे ना आमचे पैसे भरून नगरपालिकेमध्ये प्रत्येक महिला भरले पाहिजे म्हणून. आणि जनतेशी अशा भाषा अधिकाऱ्यांनी करू नये, वॉरंट काढू किंवा काय करू. आज आम्ही आमच्या स्वतःच्या मालकीच्या घरामध्ये राहतोय. मोनी साहेब काय सांगाल? शिवसाहेबांची जी भाषा, शिवसाहेबांची जे वक्तव्य केलं ते योग्य नाही. कारण आज नागरिक पैसे भरण्यासाठी तर या ठिकाणी या तडजोडीसाठी आले होते. जर तुम्ही कुठली तडजोडच करणार नसेल तर या ठिकाणी बोलून हा फार्स करण्यात काय अर्थ नाही. आणि नागरिकांशी अशा उद्धटपणानं बोलणं हे मुख्याधिकाऱ्यांचं योग्यरित्या नाही. त्याच्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी हा पहिला विषय तडजोड करण्याच्या संदर्भात हा जनरल कौन्सिल समोर मांडायला पाहिजे होता, नंतर ह्या नोटिसा काढायला पाहिजे होत्या. हे जर मुख्याधिकाऱ्याला कळत नसेल तर हा मुख्याधिकारी आहे का गुंड, त्या प्रवृत्तीचा गुंड आहे? कुठल्या हिशोबाने कुठल्या वसुली अधिकार कायद्याने नेमला गेला आहे? तुमच्यावरती जो आता अन्याय झालाय त्याची तुम्ही दाद कुठं मागणार होता? अन्याय जो झालाय तुमच्यावरती त्याची दाद आता मागणार तुम्ही? दाद मागायला आम्ही सर्वजण आता नगरपालिकेतच मागणार पहिल्यांदा. परत नगरपालिकेतच? नगरपालिकेतच मागणार. नगरपालिकेनं जर ठराव करून हा जर शासनाकडे पाठवला तर शासनाकडे दाद मागू.
त्यानंतरच हा निर्णय आम्हाला निर्णय मिळू शकतो. आम्हाला तर सांगण्यात आलं की तुम्हाला पर्यायच नाही, हा दंड आकारणी केली भरण्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाही. आम्हाला तर बिल वगैरे काय दिले नाही, पाठवलं जेलमध्ये. आले होते आम्हाला, आज जर हजर राहिलो नाही तर तुम्हाला सक्त कारवाई करून पुढचे निर्णय घेतले जातील अशी धमकी देऊन आम्हाला गेले होते. आम्ही एवढे सगळे कामं वगैरे सोडून इथं आलेलो आहे. आमच्या पेठेतल्या त्यांना सांगितलं आमचे प्रॉब्लेम आम्ही, तर ते आम्हाला म्हणतात की इथं आता आम्हाला नोंदणी वगैरे बघावी लागेल आणि मग आम्ही तुम्हाला सांगू. आले की नाही त्यांना दंडही देतात. घरात नसतात, पुरुष नसतात, घरी बाई असतात, त्यांना सांगणार आम्ही सील करणार. त्यांना बोलण्याची बी पद्धत नसती, काय नसती, बाई माणसाशी घरी आल्यानंतर कसं बोलावं, काय करावं, काय मुलांना मुलांना सुद्धा धमक्या देऊन गेले. घरी आल्यावर पूर अक्षरशः आमच्या गळ्यात पडून रडलेली आहे. अशी अशी येऊन आम्हाला बडबडून गेलेत, आपलं घर लॉक करणार म्हणून. बँकेचे अधिकारी बरे त्यांच्या त्याच्यापेक्षा ही झालेले आहेत. काय बँकेचे अधिकारी समजून तरी जातात, पण हे समजायला तयार नाही ना. सर एक मिनिट.